होतंय. सामन्याला सुरुवात करा पंच. भरोडी संघ क्षेत्ररक्षण लाभा. गुरुनाथ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना पप्पूशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना भरवडी संघ तुमचा 12वा प्रतिनिधी अजूनही दाखल होत नाहीये. आपलं लक्ष केंद्रित करतोय आम्ही आणि विष्णुदादा विनंती असेल प्लीज कृपया कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. यशपार माळी आणि तकदीर माळी इथे मात्र पहिल्या दोन सलामीवीरांच्या भूमिकेत इथे मात्र मैदानाच्या आत सन्माननीय खासदार माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचे चिरंजीव सुपुत्र श्री सिद्धेश कपिल पाटील साहेबांचा थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होणार आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत दिव्यंजूर विद्यमान सदस्य त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा लेदर क्रिकेटचे सचिव आणि त्याचप्रमाणे कपिल पाटील फाउंडेशन समन्वय युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांचं थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये इथे शुभागमन होणार आहे. मी विनंती करतोय विष्णुदादा कृपया आम्ही आपल्याला प्रेमानं आदराने विनंती करतोय टाइमपास करू नका. पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधारक या संघाचा पालक अजय इथे मात्र गोलंदाजच्या भूमिकेत सलामीवीर जोडी तकदीर आणि यशपाळ. तकदीरनं पहिलं अर्धशतक याच मैदानावर स्वतःच्या होम ग्राउंडवर ठोकून आपला दबदबा आपली हुकूमत आपला दर्जा सिद्ध केलाय. अजय प्लीज टाइमपास नको ना करू. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला षटक पहिला चेंडू जो जीता वही सिकंदर एक घमासान युद्ध. फ्लाय स्लिप शॉर्ट फाइन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग मिड विकेट शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू हेलिकॉप्टर ड्राइव्ह केला जातोय. चेंडू प्रेम पाटील च्या हातामध्ये सापडत नाहीये. सुदैव म्हणावं लागेल इथे मात्र तकदीरचं. जर चेंडू हातामध्ये सापडला असता तर धोका निर्माण होऊ शकला असता. मात्र श्रीगणेश होतोय शुभारंभ होतोय धावफळकाला एका धावेने. इथे मात्र तकदीर एका धावाने आपला अकाउंट ओपन करतोय. एकविरा स्पोर्ट्स मानकोली संघाचं खातं उघडतोय. पुढचा चेंडू अजय यशपाल माळीसाठी हवेचा झोत पश्चिमेकडे पूर्वेकडे राईट ओवर द विकेट. ओव्हर पिच जाते चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जातंय. पुन्हा एकदा प्रेम पाटील याच्या हातामधून चेंडू निसटतोय. हाताची ग्रीप थोडीशी ढिली आहे आणि त्याच कारणास इथे मात्र दोन चेंडू त्याच्या हातातून निसटत आहेत. दोन धावा मिळत आहेत मानकोली संघाला. तकदीर एक धावाने आपला अकाउंट ओपन करतोय. यशपाल माळी देखील एका धावेने आपला अकाउंट ओपन करत आहेत. दोन धावा धावफळ काबार. पहिलं षटक प्रगतीपावर अत्यंत बारकाईनं डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे दोन्ही संघाचे सर्व शिलेदार नजरा रोखून ओव्हरपिच झाली होती. पुन्हा एकदा चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं जात आहे. पाच क्षेत्ररक्षक बदलल्यानंतर इथे मात्र पवित्रा बदलतोय तकदीर. एक युवा क्षेत्ररक्षक तिथे आणला जातोय कारण प्रेम पाटीलचा जर आपण वयाचा अनुमान केला तर जवळपास 35 वर त्यांचं वय आहे आणि त्याच कारणास्तव 20 ते 25 वयोगटातील क्षेत्ररक्षक इथे मात्र तकदीर आणि यशपालसाठी मिडविकेट क्षेत्रामध्ये आणला जातोय. एक वेगळं चक्रव्यूह इथे मात्र भरोडी संघ रचतोय. मात्र या चक्रव्यूहाला कशा पद्धतीने भेदायचं याचं एक सूत्र बांधताना यशपाल माळी आणि तकदीर माळी. अजय राईट अप ओवर द विकेट शॉर्ट डिलिव्हरी. चेंडूला इथे पूल केलं जात आहे. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. कुठली चूक नाहीये विजय मार्फत आणि अप्रतिम झेल टिपलातोय. पहिला फलंदाज बाद तकदीरच्या खेळीचा अंत.
नक्कीच या इनिंगचा जर विचार केला तर जे दोन फलंदाज धावपात झालेले आहेत, सर्वप्रथम बाहुबली क्रिकेटर विजय भोईर आणि त्यानंतर स्किपर संघनायक अजय पाटील, हे दोन जे फलंदाज धावपात झालेले आहेत आणि हा कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल, कारण दोन्ही फलंदाजांकडे अबिलिटी मोठे फटके खेळण्याची. आता मात्र समीकरण आपण बघतोय धावपलकावर, आमचे एक्सपर्ट स्कोर सांगतात 4 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. तर 4 चेंडूने 19 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन आपल्या होम ग्राउंडवर करताना आपण पाहतोय. आमचे लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर अनिल केने हे खूप खुश आहेत, कारण त्यांच्या गावचा संघ आहे मानकुले संघ. साहिल केने यांच्याकडून एकवेळा मानकुले संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. ऑल द बेस्ट आले ना, ऑल इज वेल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी एक धाव पूर्ण करता फलंदाज कुठला क्षेत्ररक्षक तिथे नाही आणि दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. दोन धाव पूर्ण प्लस वाईट 2+1 अशा प्रकारे 3 धावा, धावसंख्या 3 ने वाढते, धावसंख्या 3 ने वाढून झालेली ते बरोबर 50 धावा, अर्धशतक धावपूर्ण झालं जात आहे. आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय सोळा धावांची आवश्यकता आहे. कृपया वेळेच्या बाबतीत मानकुली संघाने सपोर्ट करायचा, सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर 3 सामने आम्हाला अजूनही खेळवायचे आहेत. चार चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. वैभव गोलंदाजी मार्गवर सामनेकर आकाश, यावेळी मात्र विषामी फटका इष्टक यशपाल खाली, यशपाल माली चेंडू खाली आणि फलंदाज बाद होते, आकाशाची खेळी संपुष्टात. आणखी एक फलंदाज बाद होते आकाश, या फलंदाजाकडे क्षमता होती 16-17 होतं, त्यामध्ये पहिला गोल्डन षटकार ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाने केला होता गोंदोली मैदानावर आणि तो फलंदाज बाद होऊन फॉलमध्ये परततोय. आता मात्र नवीन फलंदाज विनोद येतोय. आता मात्र समीकरण धावपळकर पाहायला मिळते 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. हेनमेन 3 चेंडू आहेत आणि बरोबर 16 धावांची आवश्यकता आहे तिसरे गणेश भरोडी संघाला सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. वैभव शेवटचे षटक दलतोय. सामनागर फलंदाज नौखा जो नुकताच खेळपटलेला फलंदाज आहे विनोद. एकूण मानकुली संघाने आपल्या होम ग्राउंडवर नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. वैभव बॉलिंग मार्गवर सामनागर फलंदाज विनोद 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. वैभव बॉलिंग मार्ग वर मानकोली वेले रोड इन कडून सामना करेल फलंदाज विनोद. यावेळी लॉर्ड फुट चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, लॉप टच फटका तकदीर माली प्रयत्न करतोय चांगला, मात्र तो पण धाव वेल मिळते फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावीने श्री गणेश बरोड संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून झालेली होती 52-2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पहिला दिवस गाजवला होता तो एकवीरा मानकुली संघाने आणि दुसऱ्या दिवसावर अधिराज्य राहिलं होतं ते श्री गणेश बरोडे या संघाचं. हा तिसरा दिवस आपण पाहतो आणि तिसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉर्ड फुलटा चेंडू चेंडूला
तोडवलेले आहे ते वायडेश मेटुकर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण आणि आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. जवळ जवळ विजयाचं दार उघडण्याच्या तयारीत एकुरम मानकुळे हा संघ. याने लॉब केलेला चेंडूला इनफिल्डच्या वरून तकदीर माली चेंडूवर झेपावतोय. चांगला प्रयत्न करतोय, दोन वेळा चांगले प्रयत्न केले होते मात्र दोन्ही वेळा अपयशी ठरतोय. मात्र यशस्वी ठरतोय तो एकुरम मानकुळे संघ. अभिनंदन अभिनंदन एकुरम मानकुळे अभिनंदन. यशपाल माली, तकदीर माली, दीपेश माली, ऑल प्लेयर्सचा सही खान करायचा आहे. दोन्ही संघाने सही खान करायचा आहे. हस्त आंदोलन करूनच मैदानामधून बाहेर पडायचं आहे. दोन्ही संघाने विनंती असेल श्री गणेश भरोटे आणि एकुरम मानकुळे की आपण हस्त आंदोलन करायचं आहे, सही खान करूनच आपण मैदानामधून बाहेर पडायचं आहे असे आमचे आयोजक पप्पू म्हात्रे साहेबांकडून सूचना दिली जाते. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण सही खान करायचं आहे आणि सलग या मैदानावर दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये धडक मारण्याचा कारनामा केलेला आहे तो एकुरम मानकुळे संघाने. एकुरम मानकुळे संघासाठी नक्कीच पुढील सामन्यासाठी अंतिम सामन्यासाठी आमचे सहकारी संघाचक कालिराम केनी सरांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राकेश माले यांच्याकडून एकुरम मानकुळे संघाचं हार्दिक अभिनंदन. राकेश माले यांना तिथे आपण पाहतोय मात्र त्यांनी हार्दिक अभिनंदनही केलेलं आहे. तर अशा प्रकारे पहिला सेमीफायनलचा सामना हा जिंकलेला आहे एकुरम मानकुळे संघाने. अभिनंदन एकुरम मानकुळे आणि हार्ड लक श्री गणेश भरोडे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नक्कीच नक्कीच अनेक उपमा ज्या खेळाडूला तालुक क्रिकेट मध्ये दिला गेलेला ब्लास्टर ऑफ भिवंडी, बाहुबली ऑफ मानकुळे, लायन ऑफ मानकुळे, दबंग दीपू माले, दीपेश माले, जिनके बिना है तालुका क्रिकेट का क्रिकेट तालुका क्रिकेट खाली एकुरम मानकुळा का क्रिकेट खाली दीपेश माले इज द मॅन ऑफ द मॅच. दीपेश माले ठरलाय या सामन्याचा सामनावीर ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना ताबडतोब इनिंग 37 धावांच्या अतिशय उत्कृष्ट केली गेली होती. तसेच मोहित गोलंदाज आपण पुढे यायचा आहे, आपल्याला पारितोषिक दिलं जाईल.